गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये। सार्वजनिक मित्रमंडळांना टक्कर देणारा देखावा रत्नाकर पाटील यांनी स्वखर्चाने आपल्या बंगल्यात केला आहे। आपल्या लाडक्या बाप्पासाठी भव्य दिव्य असे देवस्थानचे देखावे केले गेले आहेत। 24 वर्ष पाटील करीत आहेत। महाराष्ट्रात आदिमाया शक्ती 3.5 शक्तीपीठे आहेत। या 3.5 शक्तीपीठांचे दर्शन घडवणारा हुबेहूब देखावा टिटवाळा येथील गणेश भक्त रत्नाकर पाटील यांनी या वर्षी साकारला आहे। टिटवाळा येथे राहणारे रत्नाकर हे 1999 सालापासून गणपती बसवत असून दरवर्षी ते भक्तांना देवदेवतांचे दर्शन घडविणारा आरसा बनवतात। कोल्हापूरची महालक्ष्मी माता, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका माता आणि वणी येथील सप्तशृंगी माता यांच्या 3.5 शक्तीपीठ म्हणून संबोधले जाते। माझं नाव रत्नाकर धर्म पाटील, मी टिटवाळ्याला राहतो। दरवर्षी नवनवीन देखावे सादर करतो आम्ही गणपती बाप्पाच्या आरासीमध्ये। या वर्षी दुर्गा मातेचा देखावा सादर केलेला आहे। महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठांपैकी अनेक देवी देवतांची प्रतिकृती साकारलेली आहे। ह्याच्यामध्ये सप्तशृंगी आहे, आई कालिका माता आहे, रेणुका माता, एकविरा देवी, दुर्गा माता अशी देवींची प्रतिकृती साकारलेली आहे। गेले तुम्हाला ही संकल्पना कशी सुचते आणि किती वेळ लागला हे करण्याकरता? दरवर्षी नवनवीन संकल्पना करतो आम्ही, तरी साधारण महिनाभर जातो याच्यामध्ये। गणेश उत्सवाच्या काळात गणपती बाप्पांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांनी डोंबिवली कल्याण शहरातील रस्ते सुस्थितीत करण्यात येतील असे आश्वासन दिले होते। मात्र आज 5 दिवसांच्या गणपती बाप्पांचा विसर्जन होत असून खड्ड्यातून गणपती बाप्पाचे विसर्जन होत असल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली। प्रशासन व सत्ताधारावर टीका करत अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामध्ये सत्ताधारीही सहभागी असल्याचा आरोप करत गणपती जसे खड्ड्यात गेले ते त्या निवडणुकीत यांना खड्ड्यात टाका असे आव्हान कल्याण डोंबिवली परिसरातील नागरिकांना कल्याणमधील एका गणेश मंडळाला भेट देताना केली आहे। एक तर हे मी नेहमी बोलत असतो ना, गेंड्याच्या कातडीचं प्रशासन झालेलं आहे। वन विंडो स्कीम झालेली आहे, निवडणुका झालेल्या नाही आहेत, लोकप्रतिनिधी नाही आहे तिथे। जी नगरसेवक मागे तगादा लावून जे खड्डे भरून घेतात त्यांचा काही कुठे प्रेशर नाही आहे इथे, त्यामुळे यांना कोणी जुमानत नाही आहे। आणि अधिकाऱ्यांतरी का जुमानावं? ज्यांना हे अधिकारी जे भ्रष्टाचार करत आहेत त्याच्यात हे सत्ताधारी पण सहभागी असतात, त्यामुळे यांना कोणी भीक घालत नाही आहे। त्या हिशोबात सगळं चाललं आहे वाऱ्यावरती वरात। माझी लोकांना विनंती आहे की या हे गणपती जसे आपले खड्ड्यात गेले, येणार निवडणुकीत यांना खड्ड्यात टाका एकदा, तरच आपलं भलं होईल। आगामी सण उत्सवानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात रूट मार्च काढण्यात आला आहे। कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये, शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी खामगाव शहरात रूट मार्च काढण्यात आला आहे। प्रशासनाने रस्त्यावर पूल बांधल्यामुळे 4 एकर शेतात तळे साचल्याचे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कर्जत येथील शेतकरी हतबल झाले आहेत। पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत 2009 साली लोणार भायगाव येथे कर्जत रस्त्याचं काम करण्यात आले, मात्र गट नंबर 38 मध्ये पुलाची आवश्यकता असताना प्रशासनाने पूल बनवला नाही, त्यामुळे येथील 4 एकर शेतात सतत पाणी साचत आहे। याविषयी शेतकरी उमेश डोंगरे यांनी वेळोवेळी निवेदन दिले, उपोषण केले, मात्र अद्याप या पुलाचं काम झालेलं नाही। कोकण विभागाला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला आहे। या समुद्रकिनाऱ्यावर वातावरणात मच्छीमार सध्या बदलत्या वातावरणीय स्थितीमुळे मेटाकुटीस असल्याचे दिसून येत आहे। सततच्या बदलत्या वातावरणामुळे पुरेसे मासे मिळत नसल्याकारणाने तसेच कामांचा भत्ता, डिझेल खर्च अशा अनेक बाबींमुळे तो पूर्णपणे ग्रसल्याचे दिसून येत आहे। तसेच येथे योग्य त्या प्रमाणात मासे मिळत नसल्याकारणाने आर्थिक गणित जुळवताना त्यांची तारांबळ उडत आहे। गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या।
जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी सुद्धा खडसेंवर सडकून टीका केली आहे. खोटं बोलणं हे खडसेंच्या पाचवीलाच पुजलं आहे. तोटा हा खडसेंच्या कार्यकाळातील होता. त्यांचं उष्ट खरकट आम्ही साफ करतोय. सोचो खाके बिल्ली चली हचको असे खडसे साहेबांचं आहे. त्यांना उत्तर देण्यात फारसा अर्थ नाही असं म्हणत मंगेश चव्हाणांनी खडसेंना लक्ष केलं आहे. खडसेंची वृत्ती लोकांना माहीत होती आणि त्यामुळे लोकांनी त्यांना घरी बसवलं असे म्हणत मंगेश चव्हाणांनी खडसेंना डिवसलं आहे. गडचिरोली मधील उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोमके बेळगाव हद्दीतील बेळगाव घाट जंगली परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेल्या शस्त्रात ते यावेळी पोलिसांनी जप्त केले आहेत. पोस्टे पुराडा येथे पोलीस पथकाने नक्षलविरोधात अभियान राबवताना कुर्ची आणि टिपागड येथील पोलीस दलाला हानी पोहोचवण्याचे प्रयत्न नक्षलवाद्यांकडून करण्यात येत होते. नक्षलवाद्यांचा हाच डाव पोलिसांनी उधळून लावलाय. माओवाद्यांनी बेळगाव घाट जंगल परिसरात स्फोटक आणि इतर साहित्य पुरून ठेवले असल्याची माहिती यावेळी पोलिसांना मिळाली आहे. आमदार अपात्रते प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष आज पुढची सुनावणी घेणार आहेत. विधानसभा अध्यक्षांसमोर आज दुपारी 3 वाजता शिवसेना अपात्र आमदार प्रकरणात दुपारी सुनावणी पार पडणार आहे. 14 सप्टेंबरला झालेल्या पहिल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोमवारी व प्रकरणातील दुसरी सुनावणी घेतली जात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्लीत कायदेशीर सल्ला मसलगत करून पुढची रणनीती ठरवल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे नंतर भावी मुख्यमंत्री रांगेत त्यांच्या कुटुंबातील रोहित पवार आले आहेत. त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले आहेत. त्यांच्या या बॅनर्सवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टच प्रतिक्रिया दिली आहे. कोणी कोणाचे बोर्ड लावायचे नाही याबाबत मी भाष्य करणार नाही. मात्र जोपर्यंत 145 ही मॅजिक फिगर जो गाठू शकत नाही तोवर हे दिवस स्वप्नच राहणार असंही अजित पवार हे म्हणाले आहेत. गणपतीचा उत्सव प्रत्येक गावागावात मोठ्या उत्साहात सुरू आहे. प्रत्येकाने आपल्या घरात आपापल्या परीने डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथील एका धक्कादायक घटना समोर आली असून घरात शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या झोपेतच तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने संपूर्ण खेड तालुक्यात हादरला असून ऐन गणेश उत्सवात हा अपघात मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची News 24 सह्याद्री.